हाय मित्री वेणी, मी या केकची पूर्ण डोम शेप केक आहे हा, स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, याची फिनिशिंग पूर्ण करून घेतलेली आहे मी। आणि आपण याच्यावरती मार्बल इफेक्ट देणार आहे मिरर ग्लेज वाला, तर त्याच्यासाठी मी मेल्टेड चॉकलेट घेतलेलं आहे, व्हाईट चॉकलेट आहे हे, म्हणजे चॉकलेट गनाश आहे। जसं डार्क चॉकलेट गनाश बनवतात त्याच पद्धतीनं व्हाईट चॉकलेट गनाश पण बनवतात, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती त्याची व्हिडिओ, गनाशची व्हिडिओ बघू शकता। तर याच्यामध्ये मी हा स्ट्रॉबेरी केक आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये गुलाबी कलर थोडा जास्त घेतलेला आहे, ऑरेंज कलर घेतलेला आहे, ग्रीन घेतलेला आहे आणि स्काय ब्ल्यू घेतलेला आहे। तर मी हा चमचा साईडला काढून घेणार आहे आणि अगदी हलक्या हाताने एका काडीच्या किंवा टूथपिकच्या साह्याने हे कलर अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे। जास्त पण नाही मिक्स करायचं, तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे मिक्स केलेले आहेत। तर हे सर्व कलर मी याच्यावरती मध्यभागी अशा पद्धतीने स्प्रेड करून घेणार आहे। मस्त, खूप सुंदर असं आपलं मार्बल लिपिक्ट आलेलं आहे, अप्रतिम कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे। कसा वाटला तुम्हाला हा मार्बल इफेक्ट? खूप किती चकाकी आहे याच्यावरती सुंदर। एक्स्ट्राच जे आहे ते मी काढून घेणार आहे, तो ड्रॉप इफेक्ट मी तसाच राहू देणार आहे। मी कार्ड घेतलेलं आहे एक असं आणि त्याच्या मदतीनं जे एक्स्ट्राच ग्लेज खाली आलेला आहे किंवा गणाश खाली आलेला आहे ते मी सर्व काढून घेणार आहे। अशा पद्धतीनं पाइपिंग बॅग मध्ये हा स्टार नोझल मी घेतलेला आहे, याची पूर्ण बॉर्डर मी त्याने करून घेणार आहे। तर टर्न करून थोडस असं खालच्या पद्धतीनं खालच्या बाजूने घेणार आहे मी। तुम्ही बघू शकता तुम्ही एकाच नोझल पासून खूप प्रकारच्या बॉर्डर करू शकता। अशा पद्धतीनं मी याची सर्व बॉर्डर करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती छान ग्लेज आलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण अगदी सुंदर आलेलं आहे। तर याच्यावरती मी खरं तर चॉकलेट डेकोरेशन घेतलेलं होतं बसवण्यासाठी, पण आज व्हिडिओ कृष्णप्रिया काढत आहे, ती म्हणाली आई नको ना हे खूप सुंदर दिसतंय, तर मी तिला विचारलं की सिल्वर बॉल टाकू का ह्याच्यावरती, ती हो म्हणालेली आहे। तर फक्त मी इथं सिल्वर बॉलच आज लावून घेणार आहे, बाकी काही जास्त या केकला करणार नाही डेकोरेशन। तर तुम्हाला माझ्या डेकोरेशनच्या व्हिडिओज किंवा रेसिपीजच्या व्हिडिओ चॅनलवरच्या आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या सगळ्या रेसिपीजच्या व्हिडिओ वेळोवेळी मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।